सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय. कोरोनाने आतापर्यंत 375 रुग्ण दगावले. मृतांची रोजची आकडेवारी पाहता यात आणखीनच वाढ होते. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने रुग्णांची मात्र परवड होते. सध्या जिल्ह्यात 3876 सक्रिय रुग्ण असून त्यांच्या प्रमाणात कोविड केअर सेंटर DCHC DCH यामध्ये फक्त 1395 बेड उपलब्ध आहेत. यात जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयात एकही बेड उपलब्ध नाही आहे. त्यात RT-PCR रिपोर्ट यायला विलंब होत असून रॅपिड टेस्टसुद्धा बंद आहे. रिपोर्ट आल्याशिवाय सिम्प्टमॅटिक रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून घेतलं जात नाही आहे. जिल्हा रुग्णालयात बेड नसल्यानं रुग्णांना बेड वाचून मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यात योग्य वेळी उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावत आहेत. एवढंच नाही तर कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरणारं प्लाझ्मा डोनेट मशीन जिल्ह्यात अजून उपलब्ध नाही आहे. तालुकावर आकडेवारी पाहता देवगडमध्ये सक्रिय 514 रुग्ण तर उपलब्ध बेड 100 आहेत. दोडामार्गमध्ये 263 सक्रिय रुग्ण तर उपलब्ध बेड 65 आहेत. कणकवलीत 645 सक्रिय रुग्ण 228 बेड उपलब्ध आहेत. कुडाळमध्ये 770 सक्रिय रुग्ण असून उपलब्ध बेड 210 आहेत. मालवणमध्ये 614 सक्रिय रुग्ण असून 95 बेड उपलब्ध आहेत. सावंतवाडीत 512 सक्रिय रुग्ण आणि 140 बेड उपलब्ध आहेत. वैभववाडीत 153 सक्रिय रुग्ण आणि 72 बेड उपलब्ध आहेत. तर वेंगुर्ले तालुक्यात 344 सक्रिय रुग्ण असून 120 उपलब्ध बेड आहेत. जिल्हा रुग्णालयात 365 बेड उपलब्ध आहेत. सक्रिय रुग्णांच्या प्रमाणात बेडची कमतरता दिसून येते. डॉक्टरांचा अभाव, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचा अभाव प्रकर्षानं जाणवतोय. सिंधुदुर्ग जिल्हा प्रगत म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याला मातब्बर नेते लाभलेत. माजी मुख्यमंत्री, माजी राज्यमंत्री, आरोग्यमंत्री अशी मोठी पदं या जिल्ह्याला लाभली. मात्र 40 वर्षांनंतर सुद्धा जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत बदल झालेले नाही आहेत. आज जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोलमडलेली असून रुग्णांना बेड मिळणंसुद्धा कठीण झालंय. लोक अगदी किड्या मुंग्यांसारखे जगावत आहेत. यातच सोशल मीडियावर एका आमदाराचा फोटो मात्र तुफान व्हायरल होतोय. या आमदारानं आपल्या जनतेसाठी केलेलं कार्य राज्यात व्हायरल होतंय. पहिलीच टर्म असणारे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावानं अहमदनगरमध्ये 2 ठिकाणी 1000 बेडचं सुसज्ज कोविड सेंटर उभारलंय. नुसतं सुसज्ज कोविड सेंटर उभारून ते थांबले नाहीयेत. स्वतःला कोरोनाबाधित नागरिकांच्या सेवेत त्यांनी झोकून दिलंय. स्वतःच्या जीवाची सुद्धा त्यांनी पर्वा केली नाहीये. जिल्ह्यातल्या आमदारांकडून एवढी अपेक्षा आम्ही करतही नाही. मात्र दिवसाला रुग्ण दगावत आहेत, आरोग्य यंत्रणा कमी पडते, अशा वेळी मदतीची अपेक्षा इथली जनता करते. कारण एक नवनिर्वाचित आमदार जर 1000 बेडची 2 कोविड सेंटर उभारू शकतो तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 आमदार, त्यातले 2 सत्ताधारी, शेजारच्या जिल्ह्याचे आमदार पालकमंत्री, लोकसभा राज्यसभा असे 2 खासदार असताना प्रगत विकसनशील अशा जिल्ह्यात फक्त 1395 बेड उपलब्ध असणं निषेधार्य आहे. यात भयंकर म्हणजे कणकवली नगरपालिकेच्या माध्यमातून कोविड सेंटर उभारलंय, मात्र 10 दिवस होऊन सुद्धा त्याला परमिशनच मिळत नाही यासारखी शोकांतिका नाही. त्यामुळे आमच्या पॉवरफुल नेत्यांनी निदान आता तरी मनावर घ्यावं, जेणेकरून भविष्यात कोरोनानं होणारे मृत्यू थांबवता येतील. विनायक गावस, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. पहिले अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.